शुभ सकाळ मंडळी, आजीचे आज सुतळलेलो भात आणि लिंबू सगळे निहारी करू घ्या. मी पण जरा निहारी करते आणि मग पुढचा विषय बघूया. ही आहे माझी चिनू. चिनू चिन्या, हाय कर. हाय सगळ्यांना, हाय कर. मॅडम जेवत नसतात काय? चिनू दात दाखव. भारी रे, दात बीत घासून आली एकदम. चिनी, नमस्कार. मी अनिकेत रासम, गोष्ट गोकणातली. या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पाठीमागे बघताय ती माझी आजी. आजी हाय कर. बऱ्याच दिवसांनी आज जराशी दिसली आणि आज जरा खुश पण होती. म्हटलं लगेच नको, लगेच अनकम्फर्टेबल व्हायची नाही तर. कॅमेऱ्याचा काहीतरी इश्यू आहे, मध्येच आवाज स्लो होतो, मध्येच वाढतो. काय माहिती काय माहीत नाही काय झालंय, पण कोणी रिपेअर करणारा पण नाही भेटणार इथे. ठीक आहे, बघू. सगळं नॉर्मल झालं की मला एक रिंग लाईट घ्यायची आणि एक रोडेचा माईक घ्यायचा आहे. कसं काय जमतंय तसं त्यावर आहे आता. तर आजचा विषय काय माहिती आहे, आजच्या डेली ब्लॉगमध्ये सगळ्यात आधी तर आपण फोंड्याला जाणार आहे, कारण आमची चिनू आहे ना, माझी मांजर, तिचा जवळा संपलाय आणि ती जवळा भातशिवाय काहीच खात नाही. तर कालपासून ती रागावली माझ्यावर. तर तिला म्हटलं की बाबा आणते आजची, आजचा दिवस दूध पी. तर रात्री दूध पियाली ती आणि झोपली. आता तिच्यासाठी जवळा आणि घरचं थोडंसं सामान. हां काय करी लो. हा, तर आता आपण जाऊया फोंड्याला, बघूया फोंड्यात काय चालू आहे, वातावरण कसं आहे, आणि थोडस घरचं सामान जवळ घेऊन परत येऊया. आणि आज आपल्याला पत्रा जमा करून फायनली जाळायचंच आहे. कोण नाही तर आज तुम्हाला भाजावळ पण बघायला मिळेल, थोडंसं फोंडाघाटचं दर्शन पण होईल, आणि बऱ्याच दिवसांनी एकदम टकाटक चकाचक कपडे घालून मस्त वाटतंय. बऱ्याच दिवसांनी यार, तुझा का पगार झालाय? एवढी खुश का आहेस? मी खुश आहे. का का सांगू? एवढी खुश का आहेस पण तू? मी अशीच आहे. अशीच खुश असतेस तू? हो. व्हेरी गुड, माणसाने असंच खुश राहायला पाहिजे. आणि समोर आमचे दैवी काका काय करतास? अजून कवळा जमा करतास आज? हा हा, ता तोडलास. ओके ओके, तर सगळ्यांची लगबग चालू आहे शेतीच्या आधीच्या कामांची. आणि वातावरणात आज पण थोडीशी मळबड आहे, बघूया. आज तरी आपल्याला पाऊस जाळायला देतोय का? फोंड्यात पोहोचलेलो आणि आपले सबस्क्रायबर मिळालेत, भेटलेत. सॉरी, काय नाव तुमचं? गणेश पोपे. गणेश पोपे. पोपे कोणतं गाव? करूळ. करूळ से. व्हिडिओ बघता? नक्की व्हिडिओ बघतो, रोज व्हिडिओ बघतो. आवडतात? नक्की. थँक्यू. छान व्हिडिओ बनवतो आणि नवीन नवीन वेगवेगळे विषय असतात, खास करून आईचे आजीचे व्हिडिओ असतात. ओके, ते बघायला भरपूर आवडतात. आणि अनिकेतचा नेहमी नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न असतो, तो फार आवडतो. थँक्यू सो मच. आणि अँकरिंगचा त्याचा फारच छान आहे, म्हणजे एखाद्याला बोलतो तर ना. ओके, अनिकेत कडनं शिकावं. अरे बापरे, नाही खरंच, म्हणजे कोण काय काय कॅमेरा समोर येऊन कॉन्शियस होतात, मग तो अनिकेत बोलतो करतो. हा, जमता हळूहळू जमत, म्हणजे ते अनिकेत फार छान हँडल करतो. तुम्हाला भेटून छान वाटलं, थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या. मित्रांनो, फोंड्यातून आलो आपण बाजार करून आणि मला आता इथे पत्या आणि पत्याची आई भेटली. काय घेताय तुम्ही? शुभांगी. तर हे अमित राणेंचं दुकान आहे आणि त्यांच्या इथे यंदा काय भेटते? भात. हा, भाजीच्या बिया भेटतात, भात भेटता आणि खत पण गावतं, है ना? पण तू काय लावणार आहे यावेळी आवडीने? यावेळी तुझा आवडीचं भात कुठलं आहे? वाडा कोलम. बासमती. तर आताच आपण फोंड्यावरून आपल्या वाडीत आलेलो आणि हे आमचे सरपंच आणि हे पण ह्या आपल्या सरपंच आहेत आणि हे विठ्ठल काका. तर हे सगळे प्रत्येक वाडीत फिरतायत आणि नियमावली सांगतायत जी नवीन बनली आहे. प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी कशी घ्यायची यावर सगळ्यांना मार्गदर्शन करतायत. सो थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान काम करताय प्रत्येक वाडीसाठी, प्रत्येक गावासाठी, आणि असंच काम करत राहा. धन्यवाद. तर आत्ताच ग्रामपंचायतीची माणसं गेली आणि सगळ्या वाडीची काळजी घेतात, अख्ख्या गावाची काळजी घेतात. एवढ्या उन्हातानात ते लोक बाहेर प्रत्येक वाडीवाडीत फिरतायत आणि काही दोन प्रमुख माणसं निवडून त्यांना सांगतायत की आपल्या वाडीची तुम्ही अशी काळजी घ्या. तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या, जर गावात राहत असाल तर प्रत्येक वाडीची काळजी घ्या. सगळ्यात आधी स्वतःची काळजी घ्या, स्वतःची काळजी घेतली म्हणजे आपोआप दुसऱ्याची काळजी घेतली जाईल. आता पोचला आपण घराकडे.
शेतीची काळजी घ्यायला पाहिजे. आता ते आई बाप्पा आता शेतातून आलेत, काय काय आणलंय पिशवीत ना? एक बाप्पा वाजून झाला, मी वाट बघतो तुमची, म्हटलं जेवण जाऊ. काय आणलं पिशवीत ना? हा कांदे घालले सुकत. या बाजूला इथे पावसाळ्याची तयारी, आईने एक कोथळी कांदे घेतलेले, 16 रुपये किलोने कोथळा पडला आईला, पण त्याने आईला फसवलंय. बरेचसे कांदे एकदम सडलेलेच आहेत, म्हणजे शाप वाट लागली त्या कांद्यांची, आणि जेवढे आता चांगले चांगले आहेत तेवढे उन्हात सुकवणार, आणि मग हे सगळे कांदे आम्ही मायावर टाकणार, आणि मग त्यातले थोडे थोडे काढणार. सो छानपैकी काळ्या वाटाणाचं सांबार आणि शिमला मिरची आणि बटाटा टाकून आजीने भाजी केलेली, आणि भात आणि भाकरी. या आजी जेवलं दादा बरे होत. तर आता आपण चाललोय वर्षेवाडीत नाग्याकडे. नाग्याला घेऊन आपण उम्याकडे जाणार, त्याच्याकडे झाडं कापायची मशीन आहे. तर आमचं एक शिवणीचं झाड सुकलेलं गेल्या वर्षी, तर त्याची लाकडं चांगली होतील, कारण असं पण झाड मेलेलं आहे. मग त्या जागी नवीन झाड लावायचं. हो दानो झाला जवान. तर त्याचे तुकडे करायचे, त्याची लाकडं करायची, लाकडं भरायची पावसाच्या आधी, म्हणून हा प्रयत्न आहे. आणि आई म्हणते की एक कोपरा भाजून झालाय, सो आणखी एक कोपरा भाजायचं. सो पत्या येईल, सोबतीला नागे असेल, पप्पा असेल, आई असेल, मी आहे. सो पटकन पतेरा पण भरून येईल, जमल्या साईल फुलपाखरू पण असेल. आणि मग पतेरा भरून झाला वाप्यात की तो पण जाळून टाकायचा, म्हणजे आपली दोन कोपऱ्यांची मशागत छानपैकी होईल, आणि तुम्हाला पण बघायला मिळेल की जमिनीची मशागत कशी होते. आपल्या मित्राने टाइमपास उम्या येईपर्यंत भाजलेले शेंगे आणलेत माझ्या आत्याने. थँक्यू यार. तुला पाहिजेत नको? तर इथे पेट्रोल संपल्यामुळे काम थांबलंय, आणि टाइमपास नंबर 2-1 आमच्याकडे आहे ऑलरेडी. ए विवेक, सगळे नेऊच्यात, पटकन टाकूया ना. हो मी तर टाकून मग संपलं काम माझं, सुरुवात झाली मग. काम सुरू व्हायच्या आधी जपून तू घरात. तर खूप छान पद्धतीने उम्याने लाकडं आपल्याला कापून दिलेत, त्याचं काम संपलंय, आणि आता एवढी लाकडं आपल्याला खालच्या वापर घेऊन जायची, आणि मला माहिती आहे सगळी मदत करणार. काय करतोय दिवसात पत काय दिसतंय लांब उतरी जरा. तर ही लाकडं त्या आंब्याच्या झाडाची आहे जो आंबा वाळात पडलेला, आणि मागे आपण एका ब्लॉग मध्ये कापताना बघितलेला आंबा. आणि आज आपल्याला उमेने जे सुकलेलं झाड कापून दिलं त्याची ही लाकडं आहेत, आणि ही सगळं लाकडं इथे येण्याचं क्रेडिट या सगळ्यांचं आहे. थँक्यू सो मच भावानो. आता तेवढा पतेरा राहिलाय पत्या, आता तेवढा पतेरा राहिलाय तेवढा जरा. चंद्र बघतो. तर लॉकडाऊन मध्ये नवीन बिझनेस चालती फिरती चहाची टपरी. आमची आई सगळ्यांसाठी चहा घेऊन आली आहे. आता आम्ही घरीच झालेलो ऍक्च्युअली चहा प्यायला, पण आमची आई झाली. आई खारी आणली आहे, बिस्किट आणले. मित्रांनो आता चहा पाणी झालंय, आणि उरलेली लाकडं पण त्या साईडला आणून टाकलेत, आणि आता आपण चाललोय तलावावर, थोडा वेळ खेळूया.
कारण आता थोड्या दिवसात शेती पावसाळा चालू होईल, शेती चालू होईल, मग बॅटबॉल वगैरे खेळणं सगळंच बंद होऊन जाईल ते थेट भात कापणीपर्यंत. मग आता उरलेले शेवटचे दिवस आहेत म्हटलं क्रिकेट खेळून घेऊया, नंतर फक्त कामच करायचं आहे. सो तुम्ही पण येत आमच्यासोबत तलावर, आज जरा मजा बघूया तलावर क्रिकेट खेळण्याची. बऱ्याच जणांनी कमेंट केलेली की तुमचं क्रिकेटचे पण व्हिडिओज दाखवा, कसे खेळता, काय काय चालू असतं तिकडे. सो आज ती मजा पण बघूया. तर हा रोड जातो आमच्या फोंड्याला आणि तलावाकडे आणि देवळाच्या दिशेने. तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल हे घर आपल्या नाना राजूचं आणि ते समोर घर दिसतंय ते साहिलचं. या साईडला इथे खालती आमची घरं आणि इथून वरती आपण जातो. कशाला जातो आपण ते तुम्ही घरचा तांदूळ कसा केलं विकता? जसं तांदूळ असेल तसा. तरी सगळ्यात हायेस्ट रेट काय आहे तुमच्या तांदळाचा? 60 रुपये. काकी ए हिरोची आई किती रुपयाचे तांदूळ विकले आतापर्यंत? तरी अंदाजे नाही काय. अच्छा, तर ही आपली पना पत्याची आणि माझी बहीण. आणि पणाने या लॉकडाऊनमध्ये जॉब सोडला आणि ती गावी आलेली. तर गावी आल्यानंतर पणाने कसला क्लास केला? आणि ते शिवाशिवी काय करतेस ते? मायक्रॉनचे तोरण वगैरे बनवते वेगवेगळ्या डिझाईन्स. आणि हल्लीच तिने एक 4-5 तोरण बनवली आहेत घरी बसून. पत्याला आणि मला खूप छळायची ते काय घेऊन ये, रीड घेऊन ये, बोलचं त्याला काय म्हणतात, लटकन झटकन पटकन घेऊन ये, काय करत बसायची. तर आता ते तिचं सगळं पूर्ण झालंय आणि आपण बघूया आता ते तिने कसं बनवलंय. आणि तिची अशी इच्छा आहे की हे तिचं हँडमेड जे काही तोरणं बनवली आहेत ती तिला सेल करायची आहेत. आणि मी तिला म्हटलं की हा पण चांगला बिझनेस आहे, जर तुला वाटतं ह्यात कंटिन्यू करायचं आहे तर तू करू शकते, आमचा तुला सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि माझंच म्हणण्यापेक्षा आपल्या संपूर्ण गोष्ट कोकणातलीचा सपोर्ट असेल अशी मी आशा करतो. आणि आता तिने काय काय बनवलंय ते लटकन झटकन पटकन ते आपण बघूया. आणि असं 1, 2, 3 असे आपण नावं देऊया त्यांना. जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही 1-2 किंवा 3 आवडलं हवंय असं सांगू शकता. जा पण आता घेऊन ये वाळा पटकन. तर आयटम नंबर 1 हे दाराला अडकवायचं तोरण बनवलंय पणाने आणि हे संपूर्ण हँडमेड आहे. आणि ते लटकन लटकन करत होती ते हे लटकन आहे. फक्त मागच्या वेळी आमचा घोळ झाला, तिला हे सगळे एका रंगात हवे होते पण कमी पडले म्हणून तिने मग हे एक एक वेगवेगळ्या रंगाचं लावून टाकलं आणि त्याची शोभा आणखी वाढवली. सो हे कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा. तर पणाने घरी बसून बसून हे एवढं सगळं स्वतःच्या हाताने बनवलंय, खरंच मानायला हवं. एखाद्याची जिद्द असते तर ती केवढी असते तर ही असते ती जिद्द. पणाने हा झुला स्वतःच्या हाताने बनवलाय आणि खूप छान आहे. आणि तिचं असं म्हणणं आहे की हा टेडी ठेवायचा. तर 3 ही आरशीचा स्टँड आहे. आरशी काय म्हणताय पण याला, आरशीच ना पण याला काय म्हणतात पण, आरसा ओके ह्याला आरसाच बोलतात. आणि ते तुम्ही फनी ठेवू शकता. त्यानंतर छोटासा पावडरचा डब्बा आणि ते समोर बघून तुम्ही मेकअप करू शकता. तू काय ठेवला असा मोबाईल? तर 4 आहे आपल्याकडे मोबाईलचं स्टँड. इथे एक मोबाईल त्यानंतर हे असं भिंतीला अडकवलात आणि इथे तुमचा प्लग आहे त्याच्या बाजूला चार्जिंग करत ठेवलात तरी चालेल. त्यानंतर मोबाईल व्यतिरिक्त तुम्ही यात चाव्या पण ठेवू शकता. आणि हे पण संपूर्ण हँडमेड आहे आणि खूप छान पद्धतीने विणलं आहे. 5 आहे आपल्याकडे हे कंदील. पते हातात पकड. मी तुला त्या दिवशी सांगितलेलं ना कंदील बघितलेलं मी, ते असंच होतं त्यांच्याकडे पण ते जरा मोठं होतं, कलर वेगळा. हा हे छोटं आहे आणि हे पण खूप छान छान बनवलं आहे. रिंग मोठ्या वापरलेल्या ना. आणि पण तू ह्या सगळ्याचा क्लास कधी केलेला? आता म्हणजे 15 शिकले. 15 शिकली तू. आणि ह्या बाजूला आणखी एक तोरण आहे, हे पण खूप छान बनवलंय. आणि हे थोडंसं छोटं आहे
त्या तरुणापेक्षा. तुला हे जर सगळं विकायचं असेल तर तू रेट सांगू शकतेस, तुका ठरवलेस भाव त्यांचे काय सांगा मी म्हणतो. मग कधीपर्यंत ठरवशील? एक दोन दिवसात. मार्केट रेट काय माहिती तुला या सगळ्याचा? ठीक आहे, मग तू मार्केट रेट काढ आणि मग तू या सगळ्यांचे रेट आम्हाला कळव. ठीक आहे. तर असं होतं आपल्या पणाने सगळं बनवलेलं हँडमेड मायक्रो काय पणा काय मायक्रो फुल हा मायक्रॉनची फुला किंवा मायक्रॉनची तोरणं मायक्रॉनची तोरणं मायक्रॉनचा कंदील मायक्रॉनचा मोबाईल स्टँड. ओके, तर आता तुम्हाला हे सगळं किती रुपयाला आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तिच्या या भावाचा नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये, ह्याला फोन करायचा आणि ह्याला फोन नाही करायचा ॲक्च्युली, ह्याला तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा जे तुम्हाला हवं आहे त्याचा आणि विचारायचा तो फोटो पाठवून की हे किती रुपयाला आहे किंवा ह्याचा रेट काय, आणि आमच्यापर्यंत जर हे पोचवायचं असेल तर संपूर्ण डिलिव्हरी चार्जेससोबत त्याचे किती रुपये होतील, तर त्या हिशोबाने हे दोघे बहीण भाऊ ठरवतील आणि तुम्हाला सांगतील की त्याचा काय भाव आहे काय ते जे काय बार्गेनिंग आहे ते तुम्ही तुमचं करा, यात माझं काय कमिशन तर नसणार आणि आम्हाला देणार पण नाही काय. अजून पण बोलतोय का बघा देईन. ठीक आहे, मला नको आहे काय, ह्याला पण काय नको आहे, आपण हे एवढ्यासाठी करतोय कारण तिची मेहनत आहे, तिने 15-20 दिवसात जे शिकून इतकी छान कला तिने अवगत केली त्या कलेचं काहीतरी वापर जर इथेच बसून झाला तर मला वाटत नाही गावातली आणखी एक मुलगी मुंबईला कामासाठी जायची धडपड करेल, घरातच बसून ती तिचा बिझनेस वाढवेल. आणि सगळ्यात जास्त अभिमान आम्हाला ह्यासाठी असेल की आमच्या किंवा आपल्या चॅनलमुळे एका मुलीचा घरातल्या घरात बिझनेस सुरू झाला ते पण ह्या लॉकडाऊनमध्ये. सो प्लीज सपोर्ट करा आपल्या पणाला आपल्या बहिणीला आणि आपण असेच काही काय म्हणतात कलाकौशल्य बाहेर आणणार आहे ह्या हल्लीच्या दिवसांमध्ये की ज्यांच्या ज्यांच्याकडे जी कला आहे त्यांना त्या कलेचा उपयोग करून इथेच राहण्याची संधी मिळावी आणि इथेच चार पैसे मिळावे. थँक्यू. आता जाऊया खेळायला. मित्रांनो, आत्ताच आलोय तलावर आणि उमेला तर भेटलातच. हा आहे लहानपणीचा शेट पत्या. जसं लास्ट टाइम त्याच्या आईने सांगितलं की शिवरात्रीला पैसे नाही दिले की रडायचा आणि पैसे भरपूर घेतले की मार खायचा, आता पण तो शेटच आहे म्हणा. काय होत उमे? तर हा बघताय हा नॅचरल ग्रीन मॅट जो मुंबईतली लोकं विकत आणून स्वतःच्या गॅलरीमध्ये लावतात जेणेकरून पायांना बरं वाटावं असं गार्डनमध्ये चालल्यासारखा फील व्हावं, आणि आपल्या गावांमध्ये हा फ्री असतो. समोर बघताय ही आमचीच सगळी डोंगरं. आपण उद्या तिथे चाललोय त्या स्पॉटवर आणि उद्या रात्री 9 वाजता जो व्हिडिओ बघाल तो तिथला असेल. वाघबिळावर जाऊन आपण ड्रोनसुद्धा उडवणार आहे आणि तिथे जाऊन आपण जेवणारसुद्धा आहोत. लास्ट टाईम आपण गेलेलो इथे शिंगोबावर, तिथे आपण झेंडा पण लावलेला म्हणजे आधीच ऑलरेडी लावलेला होता, काल साहिलने जाऊन पुन्हा एकदा लावलं साहिल आणि विवेकने. आणि हे आमचं तलाव, मी जिथे उभा आहे किंवा ही मुलं जिथे खेळत आहेत हे सगळं तलावाचा भाग आहे. आता उन्हाळा असल्यामुळे तलावाचं पाणी सुकलं आहे पण पावसाळ्यात हे सगळं भरलेलं असतं आणि त्या झाडाखाली बसून आपण मासे पकडतो गरीने, तर यावर्षी आपण ते पण बघणार आहे. खूप मजा येते हे सगळं बघताना खेळताना. आणि आमचे सरपंच काका आलेत पाण्याची टहाणी करायला, विहिरीत किती पाणी शिल्लक आहे ते बघायला आलेत, आणि खरंच सरपंच काका पण खूप काम करतात आमच्या गावासाठी. तर ही ह्या साईडला जी टीम आहे ती साहिल आणि पत्याची, आणि त्या साईडला टीम आहे ती नागे आणि माझी. आणि साहिल आणि पत्याची टीम खूप चिडते आहे आणि हे सगळे चिडून जिंकलेत त्यामुळे आम्ही दोन्ही मॅच हरलोय. आणि आता सूर्यदेव पण घरी जायच्या तयारीत, त्यानंतर रोज सारखं आपलं तलाव छान दिसतंय. आबा तुला काय बोलायचं आहे?
तर मित्रांनो, संपली आहे मॅच, संपलाय आजचा दिवस. आई पप्पांनी तो वापा भाजून घेतला आणि दोन वापे भाजायचे राहिलेत. तर आजच्या व्लॉगमध्ये पण आपल्याला भाजणी नक्की काय ती नीट बघता नाही आली, फक्त लाकडं आपण जमा केलेली ती बघता आली. त्यानंतर अजून काय बघितलं, फोंड्यात गेलो तेवढं. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पणाने काय काय बनवलेलं ते दाखवता आलं. आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे पत्याचा, व्हॉट्सअपवर त्याला कॉन्टॅक्ट करून स्क्रीनशॉट पाठवून काय हवं असेल तर नक्की कळवा. तेवढंच तिला इथे राहून हातभार होईल आणि तिच्या कामाला यश मिळो अशी आपण भावना देवीकडे प्रार्थना करूया. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि पूर्ण दिवसात मी अजिब म्हणजे पूर्ण दिवसभरात तर मी म्हटलंच नाही आज की तुम्ही लाईक करा, कारण मला माहिती आहे, खात्री आहे तुम्ही करालच लाईक. आणि प्लीज यार करच लाईक, कारण गरज आहे, चॅनल चांगला बूस्ट होतो आहे. तुम्ही स्वतः पण फरक बघत असाल की जिथे 5-6 येत होते तिथे आज 13-14 पोचलेत. ते आपण होप करूया की 20 जाऊ दे. एकमेकांना सांगा, व्हॉट्सअप स्टेटसला लिंक ठेवा आणि ते सगळे लिंक ठेवलेले स्क्रीनशॉट आम्हाला गोष्ट कोकणातली या इंस्टाग्राम पेजवर पाठवा, म्हणजे आम्ही तुमची स्टोरी रिपोस्ट करू आणि तुम्हाला पण टॅग करू. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कशी होती. चॅनल नवीन असेल लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाहेर अजिबात जाऊ नका, गरज असेल तरच जा. गेलात तर मास्क वापरा, कोरोना खूप भयंकर होत चाललं आहे. सो काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्याल तर सगळ्यांची काळजी आपोआप घेतली जाईल. काळजी घ्यावा, स्वयं राहा.